नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार असे की दिनांक 31 जुलै वार सोमवार रोजी पैठण पाचोड लिमगाव रांजणगाव दांडगा मार्गे कडेठाण ही बस सेवा पैठण आगाराच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। कडेठाण येथे जिल्हा परिषद शाळा व आपले विद्यालय या दोन शाळा आहे। या शाळेत 10वीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावचे विद्यार्थी यांना दररोज शाळेत येण्यासाठी पावसा पाण्यात उन्हात पायी यावं लागत होतं। यामध्ये लिमगाव रांजणगाव दांडगा भुकेले वस्ती शेजूळ वस्ती इत्यादी ठिकाणी 70 ते 80 मुली शाळेत येत होती। बऱ्याच वेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे या विद्यार्थ्यांना शाळेत येणे कठीण जात होते, त्यामुळे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत होते। या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 2 वर्षापासून पैठण आगारांमध्ये मुला मुलींना शाळेत कडेठाण येथे जाण्यासाठी बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत होते। याची दखल घेत पैठण डेपोचे आगार प्रमुख गजानन मडके यांनी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांचे हित लक्षात घेऊन ही बस ताबडतोब सुरू केली आहे। बस सुरू झाल्यामुळे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणात आता अडथळा निर्माण होणार नाही व शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही। बस गावात येताच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला व बसचे स्वागत केले। शाळेत बस आल्यानंतर आपल्या विद्यालयाच्या वतीनं बसचे चालक सोमनाथ वाकडे व वाहक श्रीकृष्ण फुलझळके यांचे स्वागत उदयसिंह तवार व डॉक्टर अजय तवार यांनी केले। यावेळी केतन तवार, अशोक तवार, विशाल देशमुख, सुरेश ताजने, राजेंद्र वाघ, रांजणगावचे सरपंच सिद्धार्थ मगरे, विजय पडोळे, बाळू खरंग, वसंत माळी, अर्चना पडवळे व गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।